कुटुंबातील प्रत्येकासाठी खास करून स्त्रियांसाठी अतिशय गुणकारी लाडू। यात अगदी सहज उपलब्ध असलेले पदार्थ वापरलेत त्यामुळे करायला अतिशय सोपा आहे बरं का। कंबर दुखी, सांधे दुखी, थकवा सहजपणे दूर होतो, स्टॅमिना आणि ताकद वाढते, इम्युनिटी वाढते। नाश्ता बनवायला वेळ नसेल त्यावेळी एक लाडू आणि एक कप गाईचं दूध उत्तम नाश्ता होईल। सगळ्या पदार्थांचे आपल्या शरीरासाठी काय उपयोग आहेत याची माहिती मी व्हिडिओमध्ये दिलीच आहे। चला मग लगेच लाडू बनवायला घेऊया। अर्धी वाटी जवस कोरडं भाजायचंय, हलकसं भाजायचंय। जास्त भाजलं तर यातलं पोषक तत्व नष्ट होतात। जवसामुळे हार्मोन्सची पातळी संतुलित राखली जाते, केस मजबूत व त्वचा चमकदार बनते। गुड फॅट्समुळे व्हिटॅमिन डी सारखे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन शोषले जातात, त्यामुळे हाडांना बळकटी मिळते। बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते, त्यामुळे हृदयाचं आरोग्य छान सांभाळलं जातं। जवस जरा चुटचुट वाजायला लागले की एका ताटलीमध्ये काढून गार करायचे। अर्धी वाटी तीळ चुटचुट वाजेपर्यंत भाजून घ्या। तिळात भरपूर कॅल्शियम आहे त्यामुळे हाडांना मजबूती मिळते। यातील तेलामुळे केसांची मुळं पक्की होतात, केस व त्वचा चमकदार दिसते। ओमेगा 3 व 6 फॅटी ऍसिड्समुळे हृदयाचं आरोग्य सांभाळलं जातं, रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं। भरपूर फायबर्समुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं। भाजलेले तीळ वेगळ्या ताटलीत काढून गार करायला ठेवा। अर्धी वाटी फुटाणे हलके भाजून घ्या। फुटाण्यांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम आहे त्यामुळे हाडांना व स्नायूंना बळकटी मिळते। वेट लॉस व मधुमेहींसाठी सुद्धा फायदेशीर आहे कारण याचा GI लो आहे आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते, त्यामुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो। भाजलेले फुटाणे ताटलीत काढून गार करूया। पॅनमध्ये 2 वाट्या सुकं खोबरं आपल्याला कोरडं भाजून घ्यायचंय। खरपूस आणि तांबूस रंगावर भाजायचंय। सुक्या खोबऱ्यात असलेल्या फॅट्समुळे शरीराला ताकद मिळते, यात असलेल्या लॉरिक ऍसिडमुळे इम्युनिटी बूस्ट होते, त्यामुळे इन्फेक्शन्स वाढायचं प्रमाण कमी होतं। त्वचा व केसांना नॅचरल मॉइश्चरायझर मिळतं, त्यामुळे केस व त्वचा चमकदार बनते। भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्समुळे मेंदू, हृदय यासारख्या महत्त्वाच्या अवयवांचं कार्य सुधारतं। पण सुकं खोबरं प्रमाणात खायला हवं, लाडूंना कमी तूप लागतं आणि लाडूंची चवही वाढते। सुकं खोबरं वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवूया। अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया हलक्याशा भाजून घ्यायच्या। भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि झिंक आहे, त्यामुळे ह्याची कमतरता भरून निघते। आणि यातच आपण 2 चमचे खसखस घालूया। खसखसीमुळे झोप छान लागते, चयापचय सुधारतं, आतड्यांना अल्सर होण्यापासून बचाव होतो। हे दोन्ही हलकसं भाजून घ्या आणि गार करायसाठी ताटलीत काढून ठेवा। हेही आपण कोरडंच भाजलंय। आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये 2 चमचे गाईचं तूप घालूया। गाईच्या तुपामुळे फॅट बर्न व्हायला मदत होते, अशक्तपणा कमी होतो, अँटीऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी सुधारते, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं। पण हे तूप प्रमाणात खायला हवं, त्वचा चमकदार व केस मजबूत होतात, हाडांना बळकटी मिळते। यात अर्धी वाटी बदाम, पाव वाटी काजू आणि अर्धी वाटी खारीक घालायची। या सगळ्या सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, फायबर्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी असे भरपूर सारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आहेत, त्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते, मेंदूचं कार्यही सुधारतं, त्वचा व केस चमकदार होतात, हाडांना मजबूती मिळते। गुड फॅट्समुळे हृदय मजबूत होतं, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं, रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते। भरपूर प्रोटीन्स आहेत त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते पण फॅट्स नाही वाढत, आणि भरपूर फायबर्समुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं। यातली खारीक आणि बदाम हे अतिशय महत्त्वाचे जिन्नस आहेत, ते तर अजिबात टाळायचे नाही। तांबूस रंगावर भाजून झालं की ड्रायफ्रुट्स ताटलीमध्ये गार करायला ठेवा। याच पॅनमध्ये 3 चमचे तूप घालायचे। या तुपामध्ये आपण अर्धी वाटी डिंक तळून घेणार आहोत। डिंक हा छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे। डिंकामुळे शरीराची ताकद वाढते, मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात, बाळंतिणीसाठी ताकद भरून यायला व दूध भरपूर यायला मदत होते। स्त्री व पुरुषांमध्ये हार्मोन्सचं संतुलन राखायला मदत होते, हाडांना मजबूती मिळते व एनर्जीमध्ये सुद्धा वाढ होते, ताकद वाढते। डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला। हा फुलला की गार व्हायला एका ताटलीमध्ये काढून ठेवा। आता पॅनमध्ये 1 वाटी बेसन, 1.5 वाटी खपली गव्हाचं पीठ,
आणि अर्धी वाटी नाचणी पीठ घालायचे. आपण इथे खपली गव्हाचं पीठ वापरतोय. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं गव्हाचं पीठही वापरू शकता. खपली गव्हाचा GI लो आहे, त्यामुळे वजन कमी होते. भरपूर फायबर्समुळे आतड्यांचं आरोग्य छान राहतं, पचायलाही हलकं असतं आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन B3 आहे जे नॉर्मल गव्हामध्ये नसतं. हाडांना व दातांना मजबूती मिळते. सांधेदुखी सारख्या आजारांवर गुणकारी आहे. मेंदूचं कार्य सुधारतं आणि बेसनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. आणि नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत. त्यामुळे हे सगळे जी पिठं आहेत ती अतिशय पौष्टिक आहेत. आणि मी बरेच वेळा ह्याच्यामध्ये सातूचं पीठ घालते. सातूचं पीठ हे खूप पौष्टिक असतं. ते कसं बनवायचं त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. ही सगळी एवढी पीठं घालण्यापेक्षा आपण सातूचं पीठ डायरेक्ट आपण 3 वाट्या ह्याच्यामध्ये घालू शकतो. तर त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करते, जरूर बघा. ही पीठं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहेत. याला जरा वेळ लागतो. आधी 5 ते 7 मिनटं पीठं अगदी कोरडी भाजून घ्यायची आहेत आणि नंतर मग ह्याच्यामध्ये 2-2 चमचे तूप आपल्याला घालायचे आणि भाजत राहायचे. हे जरा पेशन्सचं काम आहे, याला 1/2 तास तरी लागतो. आणि हळूहळू तूप घालायचं. तूप आपल्याला साधारण जेवढी पीठं घेतली आहेत आपण, तर ह्याच्यासाठी आपल्याला साधारण 1/2 ते 1.5 वाटी तूप लागतं. तूप हळूहळू सोडत जायचंय आपल्याला. आणि आता या पिठाला जितपत ओलावा तुम्हाला दिसतोय तुपामुळे आलेला, तितपत तूप आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय. ह्याच्यापेक्षा जास्त झालं तर लाडू बसतात, त्यामुळे इतपतच तूप आपल्याला घालायचंय. साधारण 1/2 ते 1.5 वाटी तूप आपल्याला लागतं. आता तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर ह्या सगळ्या पिठांना भाजून छान तांबूस रंग आलाय. हे पुरेसं ओलसर पण झालेलं आहे. खमंग भाजलं गेलंय. खमंग भाजलं गेलं की घरभर याचा सुगंध येतो. ही भाजलेली पिठं आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. सगळ्यात आधी भाजलेलं खोबरं मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचंय. आता हे खूप छान वाटलं गेलंय. याला तुम्ही जर बघत असाल तर छान नॅचरलीच तेल सुटलंय. खोबऱ्याचं वाटण भाजलेल्या पिठात घालूया. आता मिक्सरमध्ये आपण ड्रायफ्रुट्स वाटून घेऊया. यातच आपण भाजलेले फुटाणे पण घालूया. भाजलेले तीळ घालायचे, जवस घालायचं आणि हे आपल्याला मिक्सरवर जाडसर वाटून घ्यायचंय. हे सगळे वाटलेले जिन्नस पिठामध्ये मिक्स करूया. आता आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण ह्याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी साखर किंवा गुळ असं काहीही घातलं नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण या सॉफ्टवाल्या ज्या खजूर आहेत त्याच्या बिया काढून घ्यायच्यात. मी इथे 8 ते 10 खजूर वापरले आहेत. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल किंवा गोडवा हवा असेल तर तुम्ही साधारण 15 ते 20 खजूर घालू शकता. खजुराची मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता ही खजुराची पेस्ट आपण लाडूंच्या मिश्रणामध्ये घालूया. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डिंक वाटून घेणार आहे. कोणी कोणी हा डिंक असाच्या असा अख्खा घालतात किंवा मग हाताने चुरून घालतात, पण मी वाटून घेणार आहे. वाटलेला डिंकही लाडूंच्या मिश्रणामध्ये मिक्स करा. आता खसखस आणि भोपळ्याच्या बिया ज्या आपण वाटल्या नाही आहेत त्या आपण अख्ख्याच ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता सगळे जिन्नस कोमट असतानाच आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचेत. एकजीव झालं की कोमट असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला जर मिश्रण ड्राय वाटलं तर परत एकदा मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकता. बघा, मस्त आपला पौष्टिक लाडू तयार आहे. असे सगळे लाडू बनवून घ्या. तुमची आणि तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची काळजी घ्या. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लाडू तोडून दाखवते. किती छान मस्त मऊसूत सॉफ्ट लाडू झालाय, नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडल्यास शेअर करा. अशीच छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.